नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आजच्याकडून आपण साठ प्रश्नाची जी केची एक महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न खूपच महत्वाचे आहेत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे यामध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे जागतिक व्यापार संघटना पुढीलपैकी कोणत्या दिवशी अस्तित्वात आलेली आहे जागतिक व्यापारी सं संघटना पुढीलपैकी कोणत्या दिवशी अस्तित्वात आलेली संघटना आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एक जानेवारी एकोणीसशे या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा ताडोबा व्याघ्र प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रामध्ये नवे महसूल वर्ष पुढीलपैकी कोणत्या तारखेला सुरू होते महा महाराष्ट्र मे नवे महसूल वर्ष तारखेला सुरू होते ऑप्शन क्रमांक दोन एक ऑगस्ट याठिक योग्य आंसर होल प्रश्न क्रमांक चौथा इंडियन नैशनल कांग्रेस एक छत्तीस अधिवेशन पूरीपैकी को भर होते इंडियन नैशनल कांग्रेस के एक छत्तीस अधिवेशनपै को ठिका भर लेते ऑप्शन क्रमांक दौन फैजपुर आंसर होल प्रश्न क्रमांक पांचवा ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला कायदा आहे ग्राहक संरक्षण कायदा हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये ग्राहक संरक्षण कायदा हा लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सहावा सध्या भारतामध्ये शिक्षण हक्क हा पुढीलपैकी कोणत्या हक्कामध्ये समाविष्ट आहे सध्या भारतामध्ये शिक्षणाचा हक्क हा पुढीलपैकी कोणत्या हक्कामध्ये समाविष्ट आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मूलभूत हक्क या ठिकाणी योग्य आंसर हो प्रश्न क्रमांक सातवा चिपको आंदोलन है लुल पैकी कशासी निगढ़ होते चिपको आंदोलन है रुल पैकी कशासी निगढ़ आंदोलन होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वृक्ष आणि वन संरक्षण या ठिकाणी योग्य आनसर होईल प्रश्न क्रमांक आठवा राज्यसभेचे सदस्य हे बुलपैकी कोणत्या पद्धतीने निवडले जातात राज्यसभेचे सदस्य हे बुलपैकी कोणत्या पद्धतीने निवडले जातात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन प्रमाणशीर पद्धत या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मेहनत हा शब्द बुडीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे मेहनत हा शब्द बुलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी मध्ये आलेला शब्द आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अरबी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रामधला पहिला साखर कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामधला पहिला साखर कारखाना पुढीलपैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार प्रवरानगर सहकारी साखर कारखाना या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा सन एकोणीसशे ऐंशीमध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते सन एकोणीसशे ऐंशीमध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सहा बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते प्रश्न क्रमांक बारावा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्र आहे महर्षी केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव पुढीलपैकी कोणते आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आत्मवृत्त या ठिकाणी योग्य आज होईल तेरावा कोणता घटना दुरुस्ती आणावेत राज्य घटनेमधील संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकारामधून वगळण्यात आलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार चौवेचाळीस घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक चौदावा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पुढीलपैकी कोण करतात जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पुढीलपैकी कोण करतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जिल्हाधिकारी या ठिकाणी योग्य अंजर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद वडीलपैकी कोण भूषवतात संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद हे वडीलपैकी कोण भूषवतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लोकसभेचे सभापती या ठिकाणी योग्य आंसर प्रश्न क्रमांक सो राष्ट्रीय कृषि ग्रामीण विकास बैंक नाबार्ड की स्थापना को वर्षी होती नाबार्ड यह बैंक की स्थापना पैकी के ऑप्शन क्रमांक चार एक ब्या बारह बारह जुलाई एकोणे ब्या नाबार्ड या बैंक की स्थापना प्रश्न पहू प्रश्न क्रमांक अठरावा इन्क्रीसॅट तंत्रज्ञानाने प्रामुख्याने खालपैकी कोणत्या पिकासाठी अधिक फायदेशीर आहे इन्क्रीसॅट या तंत्रज्ञान तंत्रज्ञानापुढीलपैकी कोणत्या पिकासाठी अधिक फायदेशीर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भूईमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतात राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे बावन्न या ठिकाणी योग्य अन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस जगामधल्या पहिल्या महिला पंतप्रधान पुढीलपैकी कोण आहेत जगामधल्या पहिल्या महिला पंतप्रधान पुढीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन श्रीमाऊ भंडार नाईक या ठिकाणी योग्य अन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेवीस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळा हा पुढीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार निजामबाद जगदाळपूर या ठिकाणी योग्य असे होईल वाऱ्याची व्याप्ती व वा, वाऱ्याचा वेग मोजणारे उपकरण पुढील पैकी कोणते आहे वाऱ्याची व्याप्ती व वा, वाऱ्यांचा वेग मोपणारे पुढीलपैकी उपकरण कोणते आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ॲनिमोमीटर या ठिकाणी योग्य गॅस होईल प्रश्न क्रमांक चोवीस चुनखडीस खूप उष्णता दिली असता त्यामधून कोणता वायू बाहेर पडतो चुनखडीस खूप जास्त उष्णता दिली असता पुढीलपैकी कोणता वायू हा बाहेर पडतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कार्बन डायऑक्साइड हा वायू बाहेर पडतो प्रश्न क्रमांक पंचवीस चुंबकाची चुंबकीय शक्ती सर्वात जास्त पुढीलपैकी कोठे असते चुंबकाची चुंबकीय शक्ती पुढीलपैकी सर्वात जास्त पुढीलपैकी कोठे असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव या ठिकाणी योग्य खालीलपैकी कोणते राज्य हे पहिले कार्बन मुक्त राज्य असेल खालीलपैकी कोणते राज्य हे कार्बन मुक्त राज्य असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश या ठिकाणी योग्य सोय प्रश्न क्रमांक सत्तावीस आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोध दिवस पुढीलपैकी कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोध दिवस पुढीलपैकी कधी साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार बारा जून या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वक्रतुंड नीलकंठ दशमुख आपल्या ठिकाणी समास ओळखायचा आहे वक्रतुंड नीलकंठ दशमुख आपल्या ठिकाणी या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बहुग्री समास या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी सर्वात लांब पर्वत श्रेणी पुढीलपैकी कोणती आहे खालीलपैकी सर्वात लांब पर्वत श्रेणी पुढीलपैकी कोणती आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अँडीज पर्वत श्रेणी ही सर्वात लांब पर्वत श्रेणी आहे प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड बेटिंग या ठिकाणी योग्य आज होईल प्रश्न क्रमांक एकतीस आपल्या या ठिकाणी खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्या या ठिकाणी खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी चुकीचा पर्याय होईल प्रश्न क्रमांक बत्तीस भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क हा पुढीलपैकी कोणत्या पाच कलमामध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कलम चौदा ते अठरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लोकसभेचे सभापती यांची नेमणूक हे राष्ट्रपतीकडून केली जात नाही प्रश्न क्रमांक चौतीस हे आत्मचरित्र पुस्तक पुढील होते द हे आत्मचरित्र पुस्तक कोणी लिहिलेले पुस्तक आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पी व्ही नरसिंग राव या ठिकाणी योग्य आनसर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस कोणता दिवसा जागतिक दूरसंचार दिवस म्हणून साजरा केला जातो पुढील पैकी कोणता दिवसा जागतिक दूरसंचार दिवस म्हणून केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक सतरा मे या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक छत्तीस घटनेमधील कलम एक्कावन अनुसार मतदानाचा हक्क बजावणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे हे विधान पुढीलपैकी कशा प्रकारचे आहे घटनेमधील कलम एकावन्न अनुसार मतदानाचा हक्क बजावणे हे भारतीयांचे मूलभूत कर्तव्य ठरते हे विधान पुढीलपैकी कशा प्रकारचे आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हे विधान संपूर्ण चुकीचे आहे या ठिकाणी योग्यच रोईल प्रश्न क्रमांक सुजतीस हिरण्ये या शब्द या शब्दाचा आपला समान अर्थी शब्द निवडायचा आहे हिरण्य या शब्दाचा पुडूलपैकी समान आरती शब्द आपल्याला निवडायचा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सोने या ठिकाणी करेक्ट समान आरती शब्द होईल प्रश्न क्रमांक अडतीस नॅसडॅक या नावाने पुडूलपैकी कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार आहे नॅसडॅक या नावाने पुडूलपैकी कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार

या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार भाई श्रीपाद अमृत डांगे या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक एक्केचाळीस जागतिक आरोग्य दिन पुढील तारखेला साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बेचाळीस जगप्रसिद्ध सापेक्षताचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडला होता जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत हा पुढीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी यांना थोर क्रांतिकारकांना पुढील पैकी कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली होती भगतसिंग राजगुरु सुखदेव या थोर क्रांतिकारकांना पुढील पैकी कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एकतीस या ठिकाणी योग्यसईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस घटनेच्या एकोणऐंशी कलमामध्ये संसदेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो घटनेच्या एकोणऐंशी कलमानुसार संसदेमध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश हा संसदेमध्ये होतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस स्पायरो गायरा हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कशाचे उदाहरण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तीन स्पायरो गायरा हे सहवाल ये उदाहरण है प्रश्न क्रमांक सेहेच खालपैकी को राष्ट्रीय उद्यान है आसम या राज्य मध्य है खालपैकी को राष्ट्रीय उद्यान है आसाम या राज्य मध्य है तो ये ऑप्शन क्रमांक तीन कांजिरंगा राष्ट्रीय उद्यान है आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ग्रँड ट्रॅक रोडने पुढीलपैकी कोणती दोन शहरे जोडलेली आहेत ग्रँड ट्रॅक रोडने पुढीलपैकी कोणती दोन शहरे जोडलेली आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अमृतसर कलकत्ता ही दोन शहरे ग्रँड ट्रॅकने जोडलेली आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस समावेशक आर्थिक वृद्धी म्हणजेच पुढीलपैकी काय होईल समावेशक आर्थिक वृद्धी म्हणजे इन्क्लुसिव्ह ग्रोथ म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गरिबाचे जीवनमान सुधारणारा विकास या ठिकाणी योग्योएल क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कशास बेकिंग पावडर असे म्हटले जाते खालीलपैकी कशास बेकिंग पावडर असे म्हटले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सोडियम बायकार्बोनेट या ठिकाणी योग्य रोयल प्रश्न क्रमांक पन्नास परळी औष्णिक विद्युत केंद्र बुलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे परळी औष्णिक विद्युत केंद्र हे बुलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बीड या ठिकाणी योग्य प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे बारा अनुसार भारतामध्ये किती अखिल भारतीय सेवा गठित करण्यात आलेल्या आहेत कलम तीनशे बारा अनुसार भारतामध्ये किती अखिल भारतीय सेवा गठित करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन एकूण तीन या ठिकाणी अखिल भारतीय सभा गठित करण्यात आलेल्या आहेत <us> प्रश्न क्रमांक चोपन्न मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ बुडलपैकी कशा जबाबदार असते मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ बुडलपैकी कशा जबाबदार असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक पंचावन्न आपल्या ठिकाणी पुढील नद्या व त्यांच्या महाराष्ट्रामधील लांबीनुसार आपला चढत्या क्रमाने चढता क्रम लावायचा आहे आपल्या या ठिकाणी नद्यांचा चढता क्रम लावायचा आहे लांबीनुसार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नर्मदा कृष्णा भीमा आणि गोदावरी या ठिकाणी करेक्ट चढत्या क्रमाने क्रम होईल पुढचा आपण बघू टिंबटिंब या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनामधून इसवी सन एकोणीशे अठ्ठावन्नचा उठाव म्हणजे शिपाई गर्दी होता पुढीलपैकी कोणत्या विचारवंताच्या दृष्टिकोनामधून एकोणीसशे अठ्ठावन्नचा उठाव हा शिपाई गर्दी होता त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नर फाटक या ठिकाणी योग्य

हे सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्र राज्यामधील उद्याने आहे क्रमांक एकसष्ट जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालील पैकी कोणास आहे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांची नियुक्ती करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणास आहे तर आपण नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची नियुक्ती करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणास आहे ते